काँग्रेसचे आमदार आज दिल्लीला जाणार आहेत. काँग्रेसचे आमदार पक्ष श्रेष्ठींना भेटण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आता त्याचे पडसाद काँग्रेसच्या गोटामध्ये आणि राज्याच्या राजकारणामध्ये उमटताना दिसत आहेत. हंडोरेंच्या पराभवानंतर काँग्रेसमधले अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आलेले आहेत. काल अटीतटीच्या लढतीमध्ये भाई जगताप यांचा विजय झाला, प्रसाद लाड विजयी झाले, पण काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार असलेले हंडोरे हे मात्र यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर आता त्याचे मोठे पडसाद उमटताना दिसत आहेत. एकीकडे नसीम खान यांचं वक्तव्य की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला नेमकं काय मिळतंय याचा विचार करावा लागेल आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांची आजची दिल्ली वारी अत्यंत महत्वाची आहे. मनश्री पाठक आपल्याला अपडेट देत आहेत. मनश्री, एकीकडे नसीम खान यांचं मोठं वक्तव्य, काँग्रेसचं स्थान महाविकास आघाडीमधलं, या संदर्भात ते बोलत आहेत. दुसरीकडे आज दिल्लीची वारी होतीये, काय घडतंय नेमकं काँग्रेसच्या गोटामध्ये, काय हालचाली आहे? खरं तर काँग्रेसचे अंतर्गत मतभेद सुद्धा कालच्या निकालाने उघड झालेले आहेत, कारण काँग्रेसची देखील मतं फुटलेली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांचं देखील कालचं वक्तव्य अत्यंत महत्वाचं आहे की आता 2.5 वर्ष झाल्यानंतर सरकार म्हणून आम्हाला विचार करावा लागेल, हे सुद्धा वक्तव्य बोलकं आहे. आणि त्यानंतर नसीम खान यांनी तर हे थेट वक्तव्य केलं. त्याच्यामुळे आज काँग्रेसचे आमदार आणि सगळ्यात महत्वाचे नेते महाराष्ट्रातले, मग ते बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील, हे सुद्धा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. खरं तर निकालापूर्वीच नाना पटोले हे काल नागपूरला निघून गेलेले होते, त्याच्यामुळे सीएलपी म्हणून बाळासाहेब थोरात त्यासोबतच अशोक चव्हाण आणि इतर काही जबाबदार नेते हे आज दिल्लीवारी करण्याची शक्यता आहे. ते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटतील. त्यासोबतच हंडोरेंचा पराभव नेमका का झाला याच्यावर सुद्धा चिंतन होईल. खरं तर भाई जगताप यांची दुसरी जागा होती, हंडोरे यांची पहिली जागा होती, मात्र क्रम चुकलेला आहे का, त्यासोबतच तिसऱ्या पसंतीची मतं ही भाई जगतापांना मिळाल्याने भाई जगतापांना फायदा झाला का, याच्यावर देखील चिंतन होईल. काँग्रेसची मतं का फुटली आणि सरकार म्हणून आता काँग्रेसमध्ये काँग्रेसला नेमका काय फायदा होतोय, सरकारमध्ये राहून सुद्धा काँग्रेस का वाढत नाहीये महाराष्ट्रात, असे प्रश्न सुद्धा आता उपस्थित होत आहेत. मनश्री, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर काँग्रेसचे आमदार आज पक्षश्रेष्ठींना भेटण्याची शक्यता आहे. काल निकाल आल्यानंतर काँग्रेसच्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांच्या काही प्रतिक्रिया समोर आलेल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर आज होणारी दिल्ली वारी ही अत्यंत महत्वाची मानली जाते. भाई जगताप हे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार होते, चंद्रकांत हंडोरे हे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार होते, पण सत्तेमध्ये असूनही जर पहिल्या क्रमांकाचा उमेदवार निवडून येऊ शकत नसेल तर ही वेळ आत्मपरीक्षणाची आहे. सरकार म्हणून आम्हाला विचार करावा लागेल. 2.5 वर्ष सरकारला होऊनही काँग्रेस पुनरुज्जीवित का होत नाहीये, काँग्रेसचा विस्तार का होत नाहीये, या सगळ्या मुद्द्यांचा विचार करणं आत्ता गरजेचं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर दिल्ली वारी होतीये. बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील, हे सुद्धा महत्वाचे काँग्रेसचे नेते आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. आजच्या दिल्ली वारीमध्ये पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन नेमकं काय घडतं आणि त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात काय उमटतात हे पाहावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.